hello my dear students today we are going to learn an important topic that name is yes no questions yes it is my dear students look we all knows that whenever spe we speak english or whenever we speak any type of a language we need to ask questions to every person to interact with them येस yes, it is. Just स्टार्टिंग ऑफ interaction इज गेट स्टार्टेड with द क्वेश्चन्स आपल्या सगळ्यांना असं माहिती आहे की कुठलीही भाषा बोलताना कुठल्याही भाषेचा अभ्यास करताना जसं की इंग्लिशचा आपण अभ्यास करतो आहे तर आपल्याला त्या भाषेमध्ये सगळ्यात जास्त गरजेचं काय असतं तर एखाद्याला प्रश्न विचारता येणं खूप जास्त गरजेचं असतं सो so, आज आपण पाहणार आहोत नो क्वेश्चन्स नो क्वेश्चन्स म्हणजे काय तर असा प्रश्न बघणार आहोत असे प्रश्न बघणार आहोत की ज्या प्रश्नाचं उत्तर एकतर हो येतं किंवा नाही येतं फार असं मोठं फापटपसारा असं उत्तर येत नाही त्याचं लगेच चटकन हो किंवा नाही अशा पद्धतीचं उत्तर येतं आपल्याला असे प्रश्न मराठीत तर बनवता येतात बरोबर पण हेच प्रश्न ज्यावेळी आपण इंग्लिशमध्ये बनवतो तर ते आपण कसे बनवायचे आणि ते आपल्याला बनवता का नाही आहेत किंवा आपण कशा पद्धतीने छान बनवू शकतो आणि हे क्वेश्चन्स बनवून आपण इंग्लिश लँग्वेज कशी काय छान करू शकतो याबद्दल आपण अभ्यास करतो आहे सो विदाऊट वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट अवर टॉपिक दॅट इज यस नो क्वेश्चन यस नो क्वेश्चन ज्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही इतकंच येतं त्याला म्हणतात येस नो क्वेश्चन सो सम क्वेश्चन्स कॅन बी आन्सर्ड विथ अ सिम्पल येस अर नो काही प्रश्न असे असतात जे फक्त हो किंवा नाही या दोनच उत्तरं त्यांना मिळतात ते असतात येस नो क्वेश्चन दे कॅन बी बिगिन विथ वन ऑफ द फॉलोईंग वर्ब्स वेन वी आर गोईंग टू टॉक विथ द इंग्लिश वी हॅव टू अंडरस्टँड विच वर्ड्स वी आर गोईंग टू यूज फॉर द येसनो क्वेश्चन्स बघा जेव्हा आपण इंग्लिश भाषेत यस नो क्वेश्चन्स बघतो आहे तर तेव्हा आपल्याला बघणं गरजेचं आहे की आपण कुठल्या कुठल्या कुठले कुठले वर्ब्स स्टार्टिंगला येतात ज्याने आपण यस नो क्वेश्चन इझिली विचारू शकतो सो लेट स्टार्ट विच आर दे लेट सी विच आर दे ओके okay. चला पाहूयात की ते कुठले क्वेश्चन्स आहेत किंवा कुठले वर्ब्स आहेत ज्यांनी आपण छानपैकी क्वेश्चन स्टार्ट करू शकतो फर्स्ट इज वॉज हॅज विल कॅन ॲम वेर हॅव शॅल कुड आर हॅड शुड वुड दीज आर द वर्ब्स दे कॅन बी बिगिन विथ द यस नो क्वेश्चन ज्यावेळी आपण यसनो क्वेश्चनची स्टार्टिंग करतो किंवा यसनो क्वेश्चन विचारतो त्यावेळी या सगळ्या वर्गपैकी कुठलं तरी वर पहिल्यांदा आलेलं असतं यसनो क्वेश्चन आहे कसं ओळखायचं तर यापैकी कुठलं तरी वर्ब शंभर नाही हजार टक्के सुरुवातीला आलेलं असतं सो लेट सी सम ऑफ द एक्झॅम्पल्स ऑफ द यसनो क्वेश्चन ओके इज नम्या गोईंग टू स्कूल नम्या शाळेला जाणार आहे का हो किंवा नाही असं याचं उत्तर येतं येस शी इज हो ती जाणार आहे बघा आर द गर्ल्स डान्सिंग मुली नाचत आहेत का येस दे आर डान्सिंग हो त्या नाचत आहेत वेर यू हॅप्पी तू आनंदी आहेस का येस आय वॉज हो मी आनंदी होतो हॅज अ बी अ बिग काईट अभिकडं खूप मोठा पतंग आहे का येस ही हॅज शूड वी हॅल्प दिस मॅन आपण या माणसाला मदत करूयात का येस वी शूट आपण करू शकतो बघा जस्ट लाईक दॅट आपण अजून क्वेश्चन्स बघूयात थोडेसे जे की तुम्हाला कळतील अजून फॉर एक्झाम्पल तू चहा घेणार आहेस का हो किंवा नाही तू अभ्यास करणार आहेस का हो किंवा नाही असं येतो जस्ट लाईक दॅट आपण यांचे काही क्वेश्चन्स बघूयात आपण टोटल ट्वेंटी क्वेश्चन्स बघूयात जे की तुम्हाला अंडरस्टँड होतील की हां ओके इज लेटेड बी की आपल्याला कळता हे क्वेश्चन आय यू टेलिंग द ट्रूथ तू खरं बोलतोयस का एम आय लेट फॉर स्कूल मी शाळेसाठी उशिरा ज मला शाळेला यायला उशीर झाला आहे का इज द चाइल्ड हांगरी ते लहान मूल भूकेलेलं आहे का इज सी मी अ गुड गर्ल सी मी गुड गर्ल आहे आर यू गोईंग टू होम तू घरी जातो आहेस का येस ऑर नॉट असे हे जे क्वेश्चन्स आहेत याचे आपण हो किंवा नाही उत्तरं देतो बघा आर यू गोईंग टू होम येस आय एम गोईंग टू होम आर द बॉईज फ्लाईंग काइट्स मुलं पतंग उडवतात का येस द बॉईज आर फ्लाईंग काइट आर यू आर यू मिशास ब्रदर Yes, are the girls dancing in the hall? No, was the का वॉज द क्रो थर्स्टी तो कावळा कावळा तहानलेला होता का नो वेर द ग्रीप सॉर आणि द्राक्ष अंबट होती का नाही किंवा हो आपल्याला पाहिजेल तशी आपण या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो येस yes, और नोमध्ये no, बघा वेअर द बॉयज प्लेईंग इन द ग्राउंड मुलं ग्राउंडमध्ये खेळत होती का कॅन बर्ड सिंग अ सॉन्ग बर्ड्स गाणं म्हणू शकत होत्या का हो किंवा नाही असं आपल्याला उत्तर द्यायचं आहे याचं बघा कॅन यू डू दिस एक्सरसाइज तू हे एक्सरसाइज करू शकतोस का येस किंवा नो आपण उत्तर देऊ शकतो शुड आय गो टू हिज ऑफिस मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊ का शुड शी रीड दिस बुक ती पुस्तक वाचू शकते का हॅज like ही टर्बन ऑन हिज हेड त्याला त्याच्या डोक्यावर त्याने काही बांधलं आहे का ये नॉट असं आपण उत्तर देऊ शकतो विल द गर्ल्स लाईक देज डॉल्स या बाहुल्या मुलींना आवडतात का विल युअर ब्रदर बाय दिस बुक तुझा भाऊ तुला हे पुस्तक घेऊन देईल का हॅव यू सम मनी इन युअर पॉकेट तुझ्या पॉकेटमध्ये काही पैसे आहेत का जस्ट लाईक दॅट आपण हे क्वेश्चन्स बघू शकतो बघा हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत या सगळ्या क्वेश्चन्समध्ये येस yes, किंवा नो अशीच उत्तरं येतात त्यामुळं काय होतं की याला यस नो क्वेश्चन्स म्हणतात ओके अँड दीज आर जस्ट द नो क्वेश्चन्स दॅट वी आर गोईंग टू स्टडी ओकेज सो लेट सी मोर मोर एक्झाम्पल्स are you making a doll to baoli ka? no, i'm not. if we want to answer this question as a no, no, not, that is the real fact. okay, are you making the doll? no, i'm not. is Rina drawing a picture? no, she's not. were the children plucking flowers? no, they were not.

so your homework is that you have to form 25 yes no questions using the above verbs just like that it will be easy for you and also you have to also you have to write their answers and yeah don't forget to do your homework i will be waiting for your homework thank you so much for watching